बच्चू कडू आणि रवी राणा पुन्हा एकदा आमने सामने आलेले आहेत। बच्चू कडूंनी भाजपसह रवी राणांवर जोरदार टीकास्त्र डागलेलं आहे। दरम्यान बच्चू कडूंनी केलेल्या टीकेवर रवी राणांनी देखील पलटवार करत उत्तर दिलेलं आहे। पाहुयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। प्रहारचे बच्चू कडू आणि रवी राणांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे। अचलपूरच्या महायुतीच्या उमेदवारावरून बच्चू कडूंनी भाजपवर शरसंधान साधत रवी राणांना डिवचलंय। दरम्यान बच्चू कडूंनी केलेल्या टीकेनंतर रवी राणांनी देखील कडूंवर शाब्दिक हल्ला चढवत पलटवार केलाय। अचलपूरमध्ये घोळा बीजेपीचा आहे, चेने स्वाभिमान पक्षाचे आहे आणि दुर्ले राजा काँग्रेसचे बैठे बसले आहे। असे त्रिकूट तिथं जमा झालं, म्हणजे घोड्याला चेने स्वाभिमान म्हणजे राणाचे बीजेपीचा घोडा वापरला गेला आणि काँग्रेस त्याच्यावर सवार आहे। सध्या नावरदेवाच्या भूमिकेत बबलू देशमुख आहे पंजा घेऊन, त्याच्यामुळं लोकांना हे माहीत आहे, हे तीन सूत्र हाणून पाडेल लोक। ज्यांनी अनेक पक्षाचे चने खाऊन राजकारण केलं, ज्यांनी अनेक पक्षांचे चने खाऊन कसे गुवाहाटीला गेले, कशा पद्धतीनं चने खाल्ले तिथे बसून, हे चण्याचं राजकारण त्यांनी केलेलं आहे। बच्चू कडूंच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। आज त्यांना सांगावं लागते की प्रवीण तायडे हा उमेदवार भाजपनी मजबूत उमेदवार मैदानामध्ये उतरलेला आहे हे त्यांना लक्षात आलेलं आहे। बच्चू कडूचा जो आहे बाप बळाना भैया सबसे बड़ा रुपया हे सगळं लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे। एवढंच नव्हे तर असलपूरमध्ये रवी राणांनी भाजपला संपवल्याचा आरोप देखील कडू यांनी केलाय। दरम्यान बच्चू कडूंनी केलेल्या आरोपांना रवी राणांनी देखील जशास तसं प्रत्युत्तर दिलंय। मला वाटते भाजपाला आम्हाला संपवायची गरज नाही राहिली, राणा सतत संपून टाकणार आहे। भाजपामुळंच माळी समाजामुळंच भारतीय जनता पार्टी आपण पाहतोय या अचलपुरात मजबूत होती, त्याच समाजाला डावलण्याचं काम राणांना जो केलेलं आहे त्याचे परिणाम भोगावंच लागणार आहे। भाजप हा खूप मोठा पक्ष आहे आणि भाजप पक्षाची रणनीती ही राज्यापासून तर केंद्रापर्यंत ती रणनीती मांडली जाते। आज बच्चू कडून जे जे उमेदवार उतरवलेले आहे सगळ्यांकडनं पैसे घेतले, पण भाजप पक्ष असा नाही आहे। बच्चू कडू अशा प्रकारे बेचेन होऊन एक लाचार होऊन ज्या पद्धतीनं वक्तव्य करताय हे जनतेपर्यंत समजत आहे, म्हणून तय झालेलं आहे की अचलपूरमध्ये मोठं परिवर्तन या निवडणुकीमध्ये होणार आहे। यंदा अचलपूरमधून बच्चू कडूंना तगडं आव्हान मिळण्याची शक्यता आहे। भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानामध्ये असल्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे। प्रहारकडून बच्चू कडू, भाजपकडून प्रवीण तायडे आणि काँग्रेसकडून अनिरुद्ध देशमुख निवडणुकीच्या मैदानात आहेत। तर 2019 बच्चू कडूंनी काँग्रेसच्या अनिरुद्ध देशमुख यांचा पराभव केला होता। बच्चू कडूंना 81,252 मतं मिळाली होती तर अनिरुद्ध देशमुखांना 72,856 मतं मिळाली होती। बच्चू कडूंचा 8,396 मतांनी विजय झाला होता। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू आणि रवी राणा पुन्हा एकदा आमने सामने आलेत। दरम्यान बच्चू कडूंनी किती कामं केली आहेत ते सांगावं असं आव्हानही राणांकडून बच्चू कडूंना देण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।